नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी उमेश रुपनवर, सह्याद्री करियर अकॅडमी बारामती, तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माझा आवाज येतोय सर्वांना? आज आपण मराठी व्याकरणात वेगवेगळ्या विषयावर काल आपण संवाद साधला होता की नक्की मराठी व्याकरणात तुम्हाला अवघड वाटणारा टॉपिक कोणता आहे. काही विद्यार्थ्यांनी वृत्त सांगितलं, काहींनी शब्दसिद्धी, वेगवेगळं टॉपिक सांगितलं, वाक्याचे प्रकार. पण मॅक्झिमम विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की अलंकार हा टॉपिक सर घ्या, आणि म्हणून आज आपण तुमच्याशी फक्त अलंकार, पूर्ण टोटल जे 23 अलंकार आहेत त्या 23 चे 23 अलंकारावरती आज आपण संवाद साधणार आहे तुमच्याशी. तुमचा अलंकाराबाबतीतला कोणताही प्रश्न कसलाही असेल तर तुम्ही विचारू शकता. अतिशय सोप्या भाषेत अलंकार आपण शिकणार आहोत. बऱ्याच वेळा अलंकारात मी असं पाहतो की विद्यार्थी उदाहरणं पाठ करतात, व्याख्या पाठ करतात. खरं तर कोणतीही स्पर्धा परीक्षेला तुम्हाला एकही अक्षर लिहायचं नसतं, कारण बहुपर्यायी सगळ्या स्पर्धा परीक्षा असतात आणि ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये दिलेल्या 4 पर्यायातून 1 पर्याय निवडायचा असतो. त्याच्यामुळं मला असं वाटतं की अलंकार हा टॉपिक शिकताना तुम्ही तो अलंकार दिलेला ओळखायचा कसा, एवढी साधी गोष्ट शिकणं गरजेचं आहे. त्यामध्ये खूप वेळ घालवण्याची आवश्यकता नाही, कारण 1 मार्काला तो प्रश्न असतो. आता डिपार्टमेंटल PSI परीक्षा सर्वांना माहीत आहे की त्याची जोरदार तयारी विद्यार्थ्यांची चालू आहे डिपार्टमेंटल PSI, आणि डिपार्टमेंटल PSI परीक्षेसाठी महाराष्ट्रातून विद्यार्थी त्या परीक्षेच्या जोरदार तयारी लागलेले आहेत. त्याचबरोबर पोलीस भरतीसुद्धा आता लवकरच होणार आहे. इतर सरळ सेवेच्या तलाटी, इतर सरळ सेवेच्या स्पर्धा परीक्षा आता घेतल्या जाणार त्या, आणि या सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी अलंकार हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कमेंटमध्ये सांगितलं की सर अलंकार अवघड वाटत असतो. काही विद्यार्थ्यांनी फोन करून सांगितलं की सर जे मराठीचे तुम्ही लेक्चर घेणार ते अलंकारावरती घ्या. अलंकाराचं लेक्चर झाल्यानंतर जरी तुम्हाला अजून एखादा टॉपिक अवघड वाटला तरीसुद्धा त्याच्यावरती आपण निश्चित लेक्चर घेऊ. मराठीमधलं वृत्त असेल किंवा इतर शब्दाच्या जातीमधला एखादा टॉपिक, उभयन्यायी काय जणांनी सांगितलं सर घ्या, त्याच्यावरती सुद्धा निश्चित लेक्चर घेतलं जाईल. तुम्हाला जे जे अवघड वाटते ना अशा टॉपिकवरती आपण लेक्चर घेणार आहोत. सर्वप्रथम आज आपण अलंकार हा टप्पा आपण समजून घेणार आहोत. आता अलंकारामध्ये काय नक्की प्रश्न कसा असतात परीक्षेला, कोणतीही स्पर्धा परीक्षा घ्या, अलंकारावरती नक्की प्रश्न कसा असतात ते तुम्हाला आधी थोडक्यात सांगतो, आणि मग अभ्यासाची आपल्याला दिशा स्पष्ट होईल की अलंकारावरती येणारे प्रश्न हे नक्की कशा स्वरूपाचे असतात. एक सेकंद फक्त. हे शेअर कर एक मिनटं, नंतर माझ्या जेवण कर. ते ग्रुप जे आहेत ना ज्यांना मी पाठवलं त्यांना. ठीक आहे, तर अलंकारावरती साधारणतः प्रश्न कशा स्वरूपाचे असतात, तर 2-3 प्रकारचे प्रश्न अलंकारावरती हमखास विचारले जातात. ते म्हणजे एकतर अलंकार व्याख्यावरती प्रश्न एखादा विचारला जाऊ शकतो, अलंकार म्हणजे काय हा एक प्रश्न. दुसरा असा की अलंकाराची व्याख्या, अलंकाराची व्याख्या तुम्हाला माहीत असली पाहिजे. अगदी तंतोतंत व्याख्या पाठ करायची गरज नाही, फक्त काय त्या अलंकाराचं सार आहे, अलंकाराचा अर्थ काय त्या अगदी थोडक्यात तुम्हाला सांगता आला पाहिजे, त्याच्यावरती एखादा प्रश्न असतो. दुसरा एखादा प्रश्न असतो तो म्हणजे अलंकाराच्या उदाहरणावरती. बघा उदाहरणावरती एकच सेकंद, तर ज्यांना ज्यांना आहेत सुरुवातीला त्यांना सगळ्यांना पाठव व्हॉट्सअप डिपार्टमेंटलचे. व्याख्यावरती प्रश्न हमखास विचारला जातो, त्याचबरोबर उदाहरणांवरती, जी उदाहरणं आहे त्या अलंकाराला त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर उपमेय काय आणि उपमान काय असाही प्रश्न आतापर्यंत विचारला आहे. उपमेय कशाला म्हणायचं आणि उपमान कशाला म्हणायचं त्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा. त्याचबरोबर उपमेय उपमानावरती जसा प्रश्न विचार, तसा साम्यवाचक शब्द म्हणजे जनोवा, टे, भासे, गमे हे साम्यवाचक शब्द खालीपैकी कोणत्या अलंकारात येतात असाही प्रश्न आतापर्यंत आलेला आहे. त्यामुळे आपल्याला एवढ्या सर्व गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे आणि सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी थोडक्यात काही ट्रिक्सच्या माध्यमातून समजून घ्यायचे. बऱ्याच वेळा विद्यार्थी अलंकार पाठ करतात पण अतिशय सोपा टॉपिक आहे. आता आजच्या टप्प्यात आपण जर अलंकार पाहिलं तर उद्याच्या टप्प्यात आपण वृत्त म्हणा किंवा तुम्हाला शब्दसिद्धीसारखा प्रकार अवघडवायचा असेल तर त्याच्यावरती सुद्धा आपण डिस्कशन करणार आहोत. तर ठीक आहे, प्रथम आपण अलंकार समजून घेऊ. अलंकारची व्याख्या आपण अगदी थोडक्यात सर्व गोष्टीचा की जेणेकरून तुमचं परीक्षेला एकही मार्क अलंकारावर गेलं नाही पाहिजे हे आपण पाहणार आहोत. सर्व गोष्टीला स्पर्श करून, कारण आपल्याला 23 चे 23 अलंकार आत्ताच संपवायचे आहेत, त्यामुळे त्या दृष्टीने आपल्याला धावता सगळ्याचा आढावा घ्यायचा आहे. आता समजून घ्या अलंकार म्हणजे सोप्या भाषेत अलंकाराचा अर्थ आहे दागिना. जसा दागिना सौंदर्यामध्ये, स्त्रियांच्या सौंदर्यामध्ये भर घालतो, तसा अलंकार
हा जी अलंकारिक भाषा आहे ती शब्दांच्या सौंदर्यामध्ये भर घालतं. म्हणून अलंकाराला ज्या गुणधर्मामुळे भाषेला शोभा येते तिचे सौंदर्य वाढते. बघा नीट समजून घ्या, ज्या गुणधर्मामुळे भाषेला शोभा येते किंवा तिचे शोभा येते किंवा तिचे सौंदर्य वाढते त्याला अलंकार म्हणतात. म्हणजे अलंकाराची साधी सोपी व्याख्या अशी केलेली आहे. आता या अलंकाराचं दोन भाग पाडण्यात आलेलं आहे, दोन गटामध्ये अलंकाराचं वर्गीकरण केलं. अलंकाराचं मुख्य प्रकार किती असा जरी प्रश्न आला तर उत्तर दोन असल्या. दोन गट अलंकाराचं दोन मुख्य प्रकार पडतात. एक म्हणजे बघा अलंकार दोन गटात आहेत. तुम्हाला ही सगळी बेसिक माहिती असेल पण तरी मी एकदा सांगतो. शब्दालंकार आणि दुसरं अर्थालंकार. आता शब्दालंकार म्हणजे काय तर शब्दामुळे जे अलंकार शब्दावर आधारित असतात किंवा शब्दामुळे जर भाषेला शोभा आली, बघा त्यात वापरलेल्या शब्दामुळे जर भाषेला शोभा आली तर त्याला शब्दालंकार म्हणतात. म्हणजे हे अलंकार शब्दावर आधारलेले असतात, शब्दामुळे भाषेला शोभा येते. शब्दालंकार किती आहेत? फक्त तीन आहेत. एक अनुप्रास, बघा. दोन असा कोड लक्षात ठेवा, अशय म्हणजे यमक, आणि तीन श्लेष. हे तीन शब्दालंकार असे असा एक कोड लक्षात ठेवायचा, म्हणजे लक्षात येण्यासाठी. शब्दालंकार, अनुप्रास, यमक आणि श्लेष हे तीन शब्दालंकार आहेत, म्हणजे शब्दावर आधारित आहेत. श्लेष हा शब्दालंकार आहे आणि अर्थालंकार सुद्धा होऊ शकतो. म्हणजे हा श्लेष एकमेव असा अलंकार आहे की जो शब्दालंकार आहे आणि अर्थालंकार सुद्धा आहे. तर हे तीन अलंकार का लक्षात ठेवा, कारण परीक्षेला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी शब्दालंकार कोणता, खालीलपैकी अर्थालंकार कोणता नाही आहे, अशा स्वरूपाचा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतात. त्यामुळे लक्षात राहू द्या, शब्दालंकार हे तीन आहेत आणि हे तीन शब्दालंकार, राहिलेले साधारणतः 20 अलंकार जे आहेत ना ते अर्थालंकार आहेत. मग अर्थालंकारमध्ये बाकी सगळे उपमा आलं, उत्प्रेक्षा आलं, अपनहुती आलं, रूपक आलं, अतिशयोक्ती आली, चेतन गुणोक्ती आली, सगळे बाकीचे अलंकार अर्थालंकार आहेत. लक्षात ठेवा, लक्षात. आता या शब्दालंकारमधला एक 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 अलंकार आपण पाहूया. अलंकाराची व्याख्या अगदी थोडक्यात अलंकाराचा अर्थ मी सांगणार आहे आणि अलंकाराचा अर्थ सांगितल्यानंतर त्याची उदाहरणं आपण पाहणार आहोत. बघा, आणि तो अलंकार ओळखायचा कसा हे सगळ्यात सोपी टेक्निक तुम्हाला सांगणार आहे की दिलेला अलंकार परीक्षेला आल्यानंतर ओळखायचा कसा हेही आपण पाहणार आहोत. तर आता आपण एक एक अलंकार पाहूया. अनुप्रास, पहिल्यांदा अनुप्रास अलंकार समजून घ्या, हे बेसिक आपण पाहू. अनुप्रास म्हणजे काय? तर अनुप्रास म्हणजे साधं सोपं एकाच अक्षराची किंवा एकाच वर्णाची पुनरावृत्ती जर होत असेल तर त्याला अनुप्रास म्हणायचं. बघा नीट लक्षात घ्या, एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते. आपण लहानपणी सहज असं म्हणायचो की काकांनी कपाटातील काळे कागद कात्रीने करा करा कापून काढले, म्हणजे अनुप्रास कुठं झाला? क अक्षरावरती अनुप्रास झाला. एकच अक्षर जर सतत सतत येत असेल तर त्याला म्हणायचं अनुप्रास. बघा, एकाच अक्षराची पुनरावृत्ती, एवढा शब्द लक्षात ठेवा. बाकी व्याख्या पाठ करायची गरज नाही. हटातटाने पटा रंगवणी जटाधरीशी का शिरी मठाची उठा ठेव का करी, हटातटाने पटा ट ट ट अक्षराची पुनरावृत्ती. मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो. हा हे मी जी उदाहरणं सांगतोय ना ती अति आयएमपी का आहेत, कारण ही उदाहरणंच परीक्षेला वारंवार विचारलेली आहेत. लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला वाटेल अशी अनुप्रासची मी हजार उदाहरणं देऊ शकतो, तुम्हाला कुठली मनाची उदाहरणं तयार करून देऊ शकतो, पण ती उदाहरणं परीक्षेला पडत नाहीत. त्याचं कारण आहे की पेपर काढणारा जो कुणी असेल, म्हणजे अगदी स्पर्धा परीक्षेत कुठलीही दर्जाची, क्लास वनपासून वर्ग चारपर्यंतच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेत पेपर काढणारा हा, म्हणजे माझा आतापर्यंतचा अनुभव आहे, स्वतःच्या बुद्धीचं शक्यतो वाक्य टाकत नाही. जे ऑथेंटिक पुस्तकं असतं त्यातलं आयस वाक्य टाकलं जातं परीक्षेला. आणि मग ऑथेंटिक पुस्तकं मराठीतली कुठली? मग मोरोकेश दामले असेल, मोरा वाळिंबे असेल, बरीच सगळी तरखडकरापासूनची सगळी पुस्तकं जी आहेत चांगली, जे सगळीच आत्तापर्यंतची सगळी पुस्तकं आपल्याला त्या पुस्तकातून तुम्हाला आहेचे वाक्य दिसणार. कारण का? कारण फर्स्ट अँसर की आणि सेकंड अँसर की लावली जाते आणि सेकंड अँसर कीमध्ये खुलासा केला करावा लागतो की हे प्रश्न कुठून आला. तर त्याच्यामुळं तुम्हाला ते सांगायला लागेल ना, हे ऑथेंटिक पुस्तकातल्या पेज नंबर याच्यावरचं हे वाक्य. त्याच्यामुळे शक्यतो मनाचं वाक्य कुणी टाकत नाही. म्हणून मी जी उदाहरणं सांगतोय ना ती उदाहरणं तुम्हाला कुठल्या ना कुठल्या परीक्षेला दिसणार आलेली, वेगळं विचारत नाहीत. म्हणजे मोरोकेशव दामले मोरावाळे मेहनी सांगितलं प्रयोगामध्ये, राम आंबा खातो, राम आंबा खातो प्रयोग ओळखा. हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य हा आजपर्यंत कुठल्याही स्पर्धा परीक्षेला श्याम आंबा खातो सुद्धा विचारला नाही. म्हणजे राम आहे ना
पेपर काढणार म्हणते रामलाच खाऊ द्या आंबा, श्यामला नको, उद्या जर काय याचं लिंगवचन चुकलं, जर प्रयोग चुकला तर आपल्याला अडचणीत नाही म्हणाल, त्यामुळे ते म्हणते राम आंबा खातोय तर खाऊ द्या रामला आंबा। मोरा वाळेंबींच्या पुस्तकामधलं एक वाक्य आहे, म्हणजे एखादं ऑथेंटिक पुस्तकातले कुठलं वाक्य कसं असतं की मोरा वाळेंबी मूळचे पुण्यामध्ये होते, त्यामुळे त्यांनी एक सहज वाक्य लिहिले प्रयोगामध्ये, सहली जाताना कात्र जळू उजाडले, सहली जाताना कात्र जळू उजाडले, कात्रज पुण्यामध्ये आहे कात्रज ठिकाण, म्हणून त्यांनी विचारलं की सहली जाताना कात्रजवळ उजाडले, प्रयोग ओळखा भावकर्तरी प्रयोग आहे, मग कात्रजवळ त्यांचं जे वाक्य आहे ना, पेपर नागपूरला जरी सेट झाला एखाद्या परीक्षेचा तरी ते नागपूरचा जो कोण पेपर काढणार आहे ते म्हणते सहली जाताना कात्रजवळ उजाडले, तिकडे कात्रलाच उजाडू द्या, नागपूरला उजाडले सुद्धा डेअरिंग ते करत नाही, त्यामुळे पेपर काढणाराचं एक लक्षात ठेवा की आहे असा पॅटर्न परीक्षा देतो, म्हणून ही जी वाक्य मी सांगतोय ना ती परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत, म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, खास करून पोलीस भरती, सरळ सेवा भरती आणि इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षाला 30-30 वाक्य तुम्हाला दिसतील पडलेले, पण आपल्याला त्याच वाक्यात म्हणजे ती वाक्य आपण लक्षपूर्वक नीट समजून घेत नाही। अनुप्रास म्हणजे काय, एकाच अक्षराची तुम्हाला पुनरावृत्ती झालेली दिसते, म्हणजे मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो, तेच वाक्य विचारलं जातं। बघा अजून एक वाक्य, पेटवले पाशानं पठरावरती शिवबांनी, पेटवले पाशानं पठरावरती शिवबांनी, प प अक्षराची पुनरावृत्ती झालेली, बालिश भू बायकांत बडबडला, ब अक्षराची पुनरावृत्ती झालेली, बालिश भू बायकांत बडबडला। बघा संत म्हणती सप्तपदे, बघा संत म्हणती सप्तपदे सख्ये साधूशी घडते, स अक्षराची पुनरावृत्ती झाली, हेच उदाहरण आलेलं आहे। मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना, बघा मनमोहिनी तुझा मोहक मोहरा म्हणजे चेहरा, मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना, म अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे लक्षात, म्हणजे एकाच अक्षराची पुनरावृत्ती झाली त्याला अनुप्रास म्हणायचा। आता दुसरा अलंकार आपण पाहणार आहोत यमक, नीट समजून घ्या आपलं आता काय चाललंय यमक। बघा आत्ता काय पाहिलं आपण की एकाच अक्षराची पुनरावृत्ती होती पण ती कुठेही होती, ठराविक ठिकाणी होत नाही, कुठेही होती। आता यमकामध्ये बघा, यमकामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होत नाही, तर एका अक्षराची पुनरावृत्ती ही चरणाच्या मध्ये शेवटी किंवा ठराविक ठिकाणी होते त्याला यमक म्हणायचं। बघा नीट लक्षात घ्या, एखाद्या अक्षराची एक किंवा दोन अक्षराची जी पुनरावृत्ती आहे ना ती कुठेही होत नाही, फक्त चरणाच्या एकतर सुरुवातीला होईल, मध्ये होईल किंवा शेवटी होईल, अशी जर पुनरावृत्ती झाली तरच त्याला यमक म्हणायचं, हे लक्षात ठेवा। आता याचे ती काही उदाहरणं बघा, आता जाणावा तो ज्ञानी, जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी, बघा जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी, नी नी ह्या अक्षराची पुनरावृत्ती झाली की नाही, म्हणजे त्याच अक्षराची पुनरावृत्ती होत असते। बघा एक उदाहरण परीक्षेला होतं, पहिला पाऊस पडला सुगंध सर्वत्र दरवळला, पहिला पाऊस पडला सुगंध सर्वत्र दरवळला, दरवळला ला ला अक्षराची पुनरावृत्ती झालेली, किंवा सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो, घडो पडो आलं लक्षात, म्हणजे त्याच अक्षराची पुनरावृत्ती होती। जेवढी मराठीतली स्लोगन असतात ना सगळी स्लोगन, आणि ती सगळी स्लोगन यमक अलंकारात असतात लक्षात ठेवा। आपण कुठलं स्लोगन घ्या, झाडे लावा झाडे जगवा, वा वा यमक आलं लक्षात, किंवा आपण सहज म्हणतो एकच वादा अमुक अमका दादा, वादा दादा याला यमक म्हणायचं। लग्नात नाव घेतात ना, त्या नाव घेण्याच्या पद्धतीत सगळ्यात जास्त वापर यमकाचा होतो लक्षात ठेवा। आणि याशिवाय एक लक्षात ठेवा की याशिवाय यमक अलंकार हा तुम्ही चित्रपटातलं कोणतंही गाणं घ्या, त्या गाण्यामध्ये यमक हा अलंकार असतो म्हणजे असतो, यमक अलंकार होता दर असतो, त्यामुळं लक्षात ठेवायचं ठराविक ठिकाणी त्याची पुनरावृत्ती झालेली आहे आणि त्यानुसार यमक आपण पाहतो। आता यमक अलंकारानंतर आपण पुढचा अलंकार पाहणार आहोत, तो म्हणजे श्लेष, अति महत्त्वाचा अलंकार आहे, प्रकार नीट लक्ष द्या। आता तिसरा अलंकार आपण थोडंसं आपण धावता पाहतोय, तुम्हाला जर काही समजा यमकवर अजून आद्य यमक पुष्प यमक यमकात सुद्धा प्रकार पडतात, मी त्याच्यावर डिटेलसुद्धा घेऊ शकतो, पण आता तेवढा आपल्याकडे वेळ नसल्यामुळे तुम्हाला जर यमकात काय अडचण आली तरी मला सांगा। आता तिसरा अलंकार आपला चाललाय तो म्हणजे श्लेष, हा महत्त्वाचा अलंकार आहे बरं का परीक्षेसाठी, हा शब्दालंकार आहे आणि अर्थालंकार आहे। आता हे श्लेष का आहे, आता पहिल्यांदा श्लेष
ह्या अलंकाराची सोप्या भाषेत आधी व्याख्या पाहू, श्लेष म्हणजे काय। तर बघा तिसरा अलंकार आहे, कितो आहे तिसरा, आणि श्लेष, श्लेष या शब्दाचा अर्थ काय, तर एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने जर वापरला तर त्याला श्लेष म्हणायचं। बघा म्हणजे दादा कोंडकेसारखं नाही, पण एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने, श्लेष म्हणजे मिठी मारणे, शब्दाचा अर्थ आलिंगन किंवा मिठी आहे श्लेषचा, पण एकच शब्द जर दोन अर्थाने वापरला तर त्याला श्लेष म्हणतात। एकच शब्द दोन अर्थाने वापरला, मग असं हजारो शब्द आहेत की दोन अर्थाने वापरण्यासाठी, कितीतरी शब्द आहेत एकच शब्द दोन अर्थाने वापरण्यासारखे, मग तुम्हाला कधीच कळणार नाही कुठं श्लेष झाला। म्हणून लक्षात ठेवा, श्लेष हा अलंकार कायम लक्षात ठेवा, ठरलेले शब्द पुन्हा पुन्हा येतात। मी तुम्हाला सांगितलं ना, ते एका अक्षरातसुद्धा बदल करत नाहीत, तेच तेच शब्द कायम येतात। म्हणजे समजा मित्र फिक्स शब्द असतो श्लेषमध्ये, नवरी फिक्स शब्द असतो, सुमने ठरलेला शब्द आहे, हे शब्द आहे ना, हेच हेच शब्द येतात। बघा मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही, हेच उदाहरण विचारलं तर मित्राच्या उदयाने, आता मित्र या शब्दाचा अर्थ सूर्य भिवतो आणि दोस्त भिवतो, मग मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही, नक्की काय म्हणायचे, म्हणजे सूर्याच्या उदयाने का मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही, दोस्ताच्या उदयाने कोणाला आनंद नाही, म्हणजे हा मित्र शब्द दोन अर्थाने वापरला जातो, आला लक्षात। आता नवरी, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, बघा श्रीकृष्ण नवरा मी नवरी हा सुद्धा शब्द दोन अर्थाने वापरला जातो। आता तुम्ही म्हणणार सर कसं काय दोन अर्थाने वापरला जातो, तर नवरी हा शब्द, नवरी म्हणजे बघा नवरी या शब्दाचा अर्थ बायको, ठीक आहे ना, वधू, आणि हे जर शब्द फोडला तर कसा तयार होतो, न वरी म्हणजे वरणार नाही, मी लग्न करणार नाही त्याच्याबरोबर, न वरी, अलग लक्षात, म्हणजे हा शब्द न वरी म्हणजे न निवडणे, मी लग्न करणार नाही किंवा निवडणार नाही, म्हणजे जर हा शब्द फोडला आपण तर नवरी हा शब्द असा तयार होतो। सुमने, सुमने शब्द म्हणजे आता सुमन म्हणजे, सुमन म्हणजे काय, चांगली म्हणी, आणि सुमन म्हणजे फूल, दोन अर्थ मिळतो, सुमन ह्या असं जर म्हणलं तर चांगली म्हणी आणि सुमन म्हणजे फूल। आता सुमन डायरेक्ट जर शब्द घेतला त्याचा अर्थ काय होतो, फूल, आणि जर मी असा शब्द फोडला सुमन म्हणजे काय झालं, चांगलं मन, कुस्कुरू नका ती सुमने, हीच उदाहरण विचारलं जातं बघा बऱ्याच वेळा, कुस्कुरू नका ही सुमने, कुस्कुरू नका ही सुमने, सुमने सुमने एकच अर्थ, म्हणजे त्याचं कसं दोन वेगवेगळे अर्थ तयार होतात। बघा अजून एक उदाहरण त्याच्यात पाहूया आपण, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, जीवन म्हणजे आयुष्य आणि जीवन म्हणजे पाणी, म्हणजे जीवन ह्या शब्दाचं दोन अर्थ आहेत, जीवन, जीवन म्हणजे आयुष्य आणि जीवन म्हणजे पाणी, म्हणजे ह्या शब्दात सुद्धा दोन अर्थ आहेत। अशा पद्धतीचं तीच तीच उदाहरणं बघा, औषध न लगे मजला, हे एक उदाहरण लक्षात ठेवा, न लगे हा एक शब्द नेहमी विचारतो, न लगे, आता न लगे या शब्दार्थ नाही नको, म्हणजे नाही नको ह्या शब्दाचा अर्थ आहे न लगे, म्हणजे औषध नको मला नको, पण जर हा शब्द जर फोडला तर नल गे असा एक शब्द तयार होतो, नल गे, आणि नल गे हा जो शब्द आहे नल राजे लक्षात ठेवा। आता ही बऱ्याच जणांना माहीत नाही, तुम्ही जर जुनी पुस्तकं मोरोकेश दामले असतील, तरखडकर असतील, कोणतीही जुनी पुस्तकं मोरावाणी असतील, जुनी पुस्तकं जर वाचली तर त्यातली बरीचशी उदाहरणं ही महाभारत रामायण पुतीपुराणावर आधारित आहेत, नल दमयंतीच्या कथेवरती आधारित बरीच उदाहरणं आहेत मोरावाळीबेन कुठल्या पुस्तकात। आता हे जुना जरी काळ असला तर परीक्षेला तेच विचारलं जातं, नल दमयंतीच्या कथेवरची बरीचशी उदाहरणं, कितीतरी अतिशयोक्ती घ्या, कुठल्या उदाहरणामध्ये नल दमयंतीच्या कथा आहे, तर नल राजा आणि दमयंती असं, तर ज्यावेळेस ती कथा असे की दमयंतीला सोडून नल राजा जंगलात दमयंतीला सोडून गेलेला असतो, त्यावेळेस ती कुठलंही औषध घेत नाही दमयंती, आणि ती काय म्हणती, औषध न लगे मजला, म्हणजे लोकांना काय कळत नाही, न लगे म्हणजे नको का न लगे, म्हणजे नल राजा हेच माझं औषध आहे असं तिला म्हणायचं हे कळत नाही, म्हणून इथं दोन अर्थ तयार झालेले आहेत। म्हणून न लगे हा शब्द दोन अर्थाने वापरला जातो। आता काही वेळेस श्लेष अलंकार दोन पद्धतीने सुद्धा विचार, श्लेष अलंकार डायरेक्ट तुम्हाला लक्षात येईल, हे चार पाच शब्द लक्षात ठेवा, दोन दोन अर्थाने हे शब्द जर वापरलं तर त्याला श्लेष अलंकार म्हणायचं। लक्षी शब्दासुद्धा अलीकडं MPSC उदाहरण आलं, ते सुद्धा दोन अर्थाने आलेलं आहे बघा उदाहरण, तेही परीक्षेला विचारलं जाऊ शकतं। तर हे शब्द कायम लक्षात ठेवा। श्लेषवरती अजून एक प्रकारचा प्रश्न विचारला जातो, तो असा की सभंग श्लेष आणि अभंग श्लेष असं दोन भाग पडतात, सभंग आणि अभंग श्लेष। बघा थोडं जर फास्ट होत असेल तर मला तसं कमेंट करा, म्हणजे मला ही करता येईल, तुमच्या लक्षात येते ना। आता अभंग म्हणजे
अक्षर दिलेला शब्द न फोडता दोन अर्थ झाला तर त्याला अभंग श्लेष म्हणतात. आणि सभंग, सभंग म्हणजे भंग करायचा, म्हणजे दिलेला शब्द फोडायचा आणि शब्द तोडायचा, आणि शब्द तोडून जर दोन अर्थ झालं तर त्याला म्हणायचं सभंग श्लेष. बघा श्लेषचे दोन प्रकार आहेत. जर शब्द तोडून दोन अर्थ झालं तर त्याला सभ. बघा आता यात मित्र शब्द तोडून अर्थ होतात का दोन? नाही. मग मित्र शब्द काय झाला? अभंग श्लेष. नवरी शब्द, नवरी शब्दाचे दोन अर्थ तोडल्याशिवाय होत नाहीत. म्हणजे नवरी म्हणजे वधू किंवा बायकू, आणि नवरी म्हणजे हा शब्द तोडला जातोय ना, न डॅश वरी तो शब्द तोडला जातोय. मग तोडून दोन अर्थ होतात. मग नवरी हा शब्द जर आला परीक्षेला तर त्याला म्हणायचं सभंग श्लेष. कसा श्लेष आहे तो? सभंग श्लेष. सुमने, सुमन म्हणजे काय? फूल. आणि जर शब्द तोडला सु डॅश मन तर चांगलं मन. म्हणजे शब्द तोडून अर्थ दोन होतात म्हणून सुमन हा शब्द सभंग श्लेष आहे. येते लक्षात? नलगे, जीवन, जीवन हा शब्द न तोडता दोन अर्थ होतात म्हणून हा शब्द अभंग श्लेष आहे. नलगे, नलगे म्हणजे नको, आणि नलगे हा शब्द तोडून दोन अर्थ होतात. मग नलगे तोडून दोन अर्थ होतात म्हणून ह्याला म्हणायचं सभंग श्लेष. नलगे कसं आहे? सभंग श्लेष. अशा पद्धतीने श्लेष हा अलंकार अतिशय सोपा अलंकार आहे, तुमच्या लक्षात आलाच असेल. त्यानंतर आपण अर्थालंकारवरती काही गोष्टी पाहणार आहोत. अर्थालंकार बघा, समजून घ्या. अर्थालंकार पाहण्याच्या आधी एक सेकंड, फक्त तुमच्या काही कमेंट असतील तर तेही मी पाहतो, कारण मी एकतर्फी लेक्चर घेतोय. नक्की तुमची काय मागणी मला कळालं नाही अजून जस्ट. ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला जरी काही कमेंट केल्या ह्याच्यात तरी पुन्हा जरी वाटलंच तर आवश्यकता असेल तर पुन्हा अजून एकदा ह्याच्यावर काय जर अवघड टॉपिक वाटला असेल, एखादं फास्ट झाला असेल किंवा एखादं समज नसेल तर पुन्हा घेता येईल. आता आपण जसं शब्दालंकार पाहिले तसं आता अर्थालंकार पाहणार आहोत. आणि अर्थालंकारमध्ये नीट समजून घ्या, जसं शब्दानुसार भाषेला शोभा येईल त्याला आपण शब्दालंकार म्हटलं, तसं जर अर्थामुळे, शब्दामुळे नाही शब्दातील अर्थामुळे जर भाषेला शोभा आली तर त्याला अर्थालंकार म्हणायचं. म्हणजेच अर्थालंकार हे पूर्णपणे अर्थावर आधारलेले असतात, आणि जे अलंकार अर्थावर आधारलेले असतात त्या अलंकाराला अर्थालंकार म्हणतात. आणि एकूण अर्थालंकार असे 20 आहेत. आता 20 अर्थालंकार आपण पाहणार आहेत. फास्टमध्ये धावता आडव आपण 20 अलंकारचा घेणार आहे. पण तत्पूर्वी एक सगळ्यात दोन तीन संकल्पना तुम्हाला समजून घ्यायची आहे. ते म्हणजे उपमेय, उपमान, साम्यवाचक शब्द, साधारण धर्म हे शब्द सारखे येणार माझ्याकडून. मी तुम्ही म्हणणार हे काय उपमेय म्हणजे काय पहिल्यांदा समजून घ्या. दोन तीन संकल्पना नीट लक्षात घ्या बघा, तरच तुम्हाला अलंकार करणार आहे. उपमेय, उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना करायची आहे ते, बघा नीट लक्षात घ्या, ज्याची तुलना करायची आहे ते उपमेय असते. ज्याची तुलना करतो आपण ते उपमेय असते. आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे ते, ज्याच्याशी तुलना करायची आहे ते बाणे. आता साम्यवाचक शब्द आणि साधारण धर्म, साधारण धर्म दोन्हीत काहीतरी एक सारखेपणा पाहिजे ना त्याला साधारण धर्म. त्यांना साम्यवाचक शब्द म्हणजे दोन्हीच काहीतरी दाखवणारे साम्यवाचक शब्द असतात ना, पण ते ठीक आहे, ते नंतर समजून घेऊ, ते काय तितकं अवघड नाही टप्पा. उपमेय सगळ्यात महत्वाचं आहे. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची ते, आणि ज्याच्याशी तुलना करायची त्याला उपमान असते. कुठल्या गोष्टीचं आपण उपमा कधी देतो? काहीतरी त्या दोन्ही साम्य पाहिजे ना. म्हणजे आता मी जर म्हणलं बघा, आता हा आंबा साखरेसारखा गोड आहे. बघा हा आंबा साखरेसारखा गोड आहे. नीट लक्षात ठेवा बघा, ही संकल्पना नीट समजून घ्या. परीक्षेला डायरेक्ट असा प्रश्न विचारला की खालील वाक्यातील खालील उदाहरणातून उपमेय ओळखा असा प्रश्न आले, खालील उदाहरणातील उपमान ओळखा असं डायरेक्ट प्रश्न आला आहे. त्यामुळे तुम्हाला उपमेय कोणतं, उपमान कोणतं हे बी कळलं पाहिजे. आणि अलंकार ओळखण्याची खूप सोपी टेक्निक आहे, पण आधी मूळ संकल्पना कळल्या पाहिजेत ना, नंतर अलंकार करणार आहेत. आणि उपमेय उपमानावर आधारित साधारणतः 9-10 अलंकार असंच येतं की उपमेय उपमान, उपमेय उपमानावर आधारित येतं.
ह्या 20 पैकी. त्याच्यामुळे नीट समजून घ्या ही संकल्पना काय ती. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची ती कशीच तर तुलना करणार आपण, ज्याची तुलना करायची. आता समजा अमुक अमक्याचं अक्षर रामचं अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे, म्हणजे रामचं अक्षर हे उपमेय ना, ज्याची तुलना करायची ती उपमेय ना. आणि आता आपण उपमेयाची तुलना कशाची करतो, उपमानाची, म्हणजे मोत्याशी तुलना करतोय. उपमान ज्याच्याशी तुलना करायची ते, जे ज्याच्याशी तुलना करायचं ते जवळ नसतं, ते समोर नसतं आपल्या, लक्षात ठेवा. ते लांब कुठेतरी असतं, दुसरीकडे असतं, लक्षात आलं. समोर जे असतं बघा, लक्षात ठेवा, उपमेय आपल्या समोर असतं, आपल्या जवळ असतं, ते उपमेय म्हणून त्याला प्रस्तुत म्हणतात. आणि जे समोर नसतं, उपमान आपल्या जवळ असतं का. समजा रामचं अक्षर, आता मी म्हणलं राम बघू तुझे होय, अरे राम तुझे अक्षर, आता रामचं अक्षर माझ्या समोर आहे ना, माझ्या जवळ आहे ना, रामचं अक्षर माझ्या समोर आहे म्हणून त्याला प्रस्तुत म्हणतात. आणि मोती माझ्या जवळ आहेत का, आता इथं मी काय म्हणणार, रामचं अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे, मोती लांब आहेत ना तिथं कुठेतरी, म्हणजे माझ्यापासून जे लांब असतं, माझ्या समोर नसतं, त्याला उपमान म्हणतात. इथे लक्षात. आता मी म्हणलं समजा एखादा शेतकरी आपला मार्केटमध्ये आंबा विकायला आलेला, तो काय म्हणतो, घ्या हा आंबा, हा आंबा साखरेसारखा गोड आहे. आता ते काय साखर बी बरोबर घेऊन आलेला असतो का, साखर लांब कुठेतरी त्याच्या घरी असते ना, दुकानात असते, त्याच्याजवळ काय असतो, हातात त्याच्या काय असतो, आंबा असतो. जो त्याच्या जवळ असतो ना ते उपमेय असते. आणि ज्याच्याशी तुलना करायची की नाही, ज्याची तुलना करायची त्याच्या हातात असतं ना, त्याच्या जवळ असतं ना, त्याच्या समोर असतं ना, ज्याची तुलना करायची ते म्हणजे उपमेय त्याच्याजवळ असतं. आणि ज्याच्याशी तुलना करायची ना ते उपमान दूर असतं, लांब असतं, म्हणून त्याला उपमानाला अप्रस्तुत म्हणतात, ते दूर असतं. बरोबर आहे, ह्याला म्हणायचं उपमान. आलं लक्षात. आणि कधी लक्षात ठेवा, उपमेयापेक्षा उपमान हे वरच्या दर्जा असतं, श्रेष्ठ असतं, चांगलं असतं. गुणाने असेल, अवगुणाने असेल, कसे नसेल, पण त्याच्यापेक्षा चांगलं असतं ना. म्हणजे आपण आता समजा आंबा किती जर गोड झाला तर साखर इतकं तर गोड नसणार आहे, याचं अक्षर किती सुंदर असलं तर मोती इतकं तर सुंदर नसणार आहे. आलं लक्षात. एखाद्याला आपण म्हणतो काय हरणासारखा चपळ आहे, तो किती जरी चपळ असला तर हरणा इतका तर चपळ नसणार आहे. आपण एखादा म्हणतो काय वाघासारखा शूर आहे, किती शूर असला तर वाघा इतका तर शूर नसणार आहे तो. म्हणजे उपमान हे वरच्या दर्जाचं असतं, जास्त चांगलं, उपमेय तितकं नसतं. एका अलंकारात उलटं बी झालंय, पण इथपर्यंत लक्षात घ्या, उपमेयापेक्षा उपमान श्रेष्ठ असतं, मोठं असतं, म्हणून तुलना करतो ना. उगीच आपण तुलना काय करतो, कारण त्याच्यापेक्षा ते म्हणजे आपण काय ऊन पडले सोन्यासारखं पिवळं, म्हणजे किती जरी ऊन पिवळं पडलं तर सोन्या इतकं पिवळं नसतं ना ते. म्हणजे उपमान जास्त गुण असतात त्याच्या चांगलं, इथपर्यंत लक्षात ठेवा. आता पुन्हा आणखीन एक टेक्निक, समजा दिलेल्या शब्दातलं तुम्हाला जर सांगितलं उपमेय ओळखा आणि उपमान ओळखा, तर एक लक्षात ठेवायचं, ज्या शब्दाला हे शब्द असं जोडून येतात ना साम्यवाचक शब्द, ते उपमान असतं, कायम लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला जर काहीच कळाना तर एक लक्षात ठेवायचं, उपमेयाला कधी काय जोडून येत नाही, उपमेय स्वतंत्र येतं. आणि जे उपमान असतं ना त्याला हे शब्द जोडून येतात. जर असले साम्यवाचक शब्द दुसऱ्या शब्दाला जोडून आलं तर त्याला उपमान म्हणायचं, हे लक्षात ठेवा, लगेच ओळखता येतं तुम्हाला उपमेय आणि उपमान. आलं लक्षात. त्यामुळं हे अशा पद्धतीने हे ओळखायला शिका. दिलेल्या शब्दातलं तुम्हाला उपमेय विचारतील किंवा उपमान विचारतील, तेही उत्तर तुम्हाला व्यवस्थित देता आली पाहिजेत. त्यामुळं ते खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता तुम्हाला बऱ्यापैकी कन्सेप्ट केलेलं आहे. बरं, आपण तुलना करताना दोन्हीत काहीतरी साम्य पाहिजे ना. मी आंब्याची साखरेचीच का तुलना केली, काहीतरी दोन्ही साम्य आहे ना, म्हणजे दोन्ही साम्य पाहिजे, दोन्ही साधारण धर्म पाहिजे ना. ह्या दोन्ही साधारण धर्म काय, गोडवा, म्हणून उपमेय उपमान वापरतात. इथे एक लक्षात, त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. दोन्ही साधारण धर्म काय, साधारण धर्म म्हणजे दोन्हीत असणारा गुण लागतो तर उपमेय उपमान वापरतात. सुंदर हा गुण आहे ना त्याच्यातलं, म्हणजे काहीतरी गुण लागतो ना. समजा आपण एखादं मोठं अथांग तळ बघितलं, आपण म्हणा काय तळ दिसते समुद्रासारखं, दोन्हीत काहीतरी अथांगपण आहे. पण मी जर उगीच म्हणलं काय मुंगी दिसते हत्तीसारखी, चालेल का, काय दोन्हीत आहे का साधारण धर्म. म्हणजे उपमेय उपमान वापरताना दोन्हीत काहीतरी साम्य लागतं, लक्षात ठेवा, तरच ते उपमेय उपमान वापरते, तसं वापरता येत नाही. ओके, हा बेसिक तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला. आता डायरेक्ट आपण अलंकार पाहूया. ठीक आहे, थोडं जर फास्ट होत असेल तरी सांगा बरं का, मी थोडं स्लो घेईल, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की अलंकार संपल्यानंतर तुमचा अलंकारात एकही मार्क गेला नाही पाहिजे, तर त्या शिकवण्याला अर्थ आहे, तर मी एवढं लेक्चर घेतलं. नाही तर अलंकार शिकला आणि पुन्हा जर तुम्हाला त्याच्यात प्रॉब्लेम आला तर मग काय उपयोग नाही. त्यामुळे मला सांगा, तसं स्लोमध्ये घेते. आता अलंकारामध्ये पहिला अलंकार आपण पाहूया, अर्थालंकारामध्ये उपमा. पहिला अलंकार आहे उपमा. आता नीट समजून घ्या, उपमा म्हणजे काय बघा. आता पहिल्यांदा व्याख्या आपल्याला पाहायची.
उपमेय उपमानासारखे आहे. बघा, दोन वस्तूत जर साम्य असेल, सारखेपणा असेल, बघा दोन वस्तूतलं साम्य किंवा सारखेपणा जर वर्णन केला तर त्याला उपमा अलंकार म्हणतात. म्हणजे उपमेय उपमानासारखे दोन गोष्टी, दोन वस्तूमध्ये जर काय साम्य असेल, सारखेपण असेल आणि त्या सारखेपणाचं जर वर्णन केलं असेल तर त्याला उपमा अलंकार म्हणतात. आणि उपमा अलंकार सगळ्यात महत्त्वाचा, ही झाली व्याख्या, दोन गोष्टीतलं साम्याचं वर्णन केलं त्याला उपमा अलंकार म्हणतात. पण उपमा अलंकार ओळखायचा कसा, प्रत्येक अलंकार कसा ओळखायचा, तर एक शब्द लक्षात ठेवा, साम्यवाचक शब्द त्याला म्हणतात. कोणते शब्द येतात, तर कायम कोणत्याही उदाहरणामध्ये तुम्हाला सारखा, सम, समान, परी, प्रमाणे, गत, सदृश असे शब्द दिसतात. म्हणजे सारखा, सम, समान, परी, गत हे जर उदाहरणात शब्द दिसले तर उत्तर लिहून टाका उपमा अलंकार, बाकी काहीच चालवू नका डोकं. म्हणजे हे शब्द दिसलेच पाहिजेत तुम्हाला, येते लक्षात. हे जर शब्द दिसले तुम्हाला, म्हणजे लक्षात ठेवा, सारखा, सम असं शब्द जर दिसले, समान, परी, प्रमाणे, गत, तो वाघाप्रमाणे सावध चित्त असे. प्रमाणे दिसला ना शब्द उदाहरणामध्ये, प्रमाणे शब्द दिसला की 100% म्हणायचं हे कुठला अलंकार आहे, उपमा अलंकार आहे. बघा, सीतेचे मुख चंद्रासारखे सुंदर आहे. सारखे शब्द दिसला ना, सारखे शब्द दिसला, चला उपमा अलंकार. बघा आता अजून एक, मुंबईची घरे मात्र लहान कबूतरांच्या खुराड्यासारखी. मुंबईची घरे मात्र लहान कबूतरांच्या खुराड्यासारखी, सारखी शब्द दिसला ना. बर, मी जर म्हणलं हा सारखी शब्द दिसला अलंकार काय झाला, उपमा. आता मी जर म्हणलं तुम्हाला मुंबईची घरे मात्र लहान कबूतरांच्या खुराड्यासारखी, यातला उपमान ओळखा, तर उपमान कसं ओळखणार तुम्ही, ज्याला हा शब्द जोडून आला असतो ना, मुंबईची घर ह्याला शब्द काय जोडला नाही, ही झाले उपमेय. आणि उपमान म्हणजे काय, कबूतरांच्या खुराड्यासारखी, कारण खुराड्या याला सारखे शब्द जोडलेले आहे आणि उपमानालाच असं शब्द जोडून येतात साम्यवाचक शब्द, हे लक्षात ठेवा. काय, मेगा मेगा सम तो श्याम सावळा. मेगा सम म्हणजे प्रमाणे, समान. मेगा सम तो श्याम सावळा हे मी उदाहरण परीक्षेला विचारलं प्रकार. मग मेगा सम, सम शब्द आला की त्याला म्हणायचं कुठला अलंकार, उपमा अलंकार, येते लक्षात. हा आंबा साखरेसारखा गोड आहे, सारखा शब्द आला, उपमा अलंकार. किंवा बाळाचे गाल लोण्यासारखे मोहित, बाळाचे गाल लोण्यासारखे मोहित, सारखा शब्द आला, उपमा अलंकार. किंवा राजकन्याचे मुख चंद्रासारखे सुंदर आहे, चंद्रासारखे, उपमा अलंकार. म्हणजे सारखा, सम, प्रमाणे. आभाळागत माया तुझी, म्हणजे आभाळागत माया तुझी अमावरी राहू दे, गत शब्द आला, आभाळागत माया तुझी अमावरी राहू दे, गत शब्द आला, उपमा अलंकार झाला. भीमाचे भाऊ लोखंडासारखे होते, भीमाचे भाऊ लोखंडासारखे होते, लोखंडासारखे शब्द आला, उपमा अलंकार. तिचे ओठ गुलाबासारखे आहेत, मी मनाचं सांगत नाही, उदाहरणच आहे त्या परीक्षेमध्ये, सारखे, उपमा अलंकार. परीक्षेला एक पोलीस भरतीला आलं होतं, वैशरीचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे, मोत्यासारखे, उपमा अलंकार आहे. हे एवढेसे पोर हरणासारखे चपळ आहे, हे एवढेसे पोर हरणासारखे चपळ आहे, हरणासारखे, उपमा अलंकार. म्हणजे सारखे, सारखा, गत, प्रमाणे हे जर शब्द दिसले तर झालं त्याला म्हणायचं उपमा अलंकार. आणि दिलेल्या उपमा अलंकारातलं उपमेय आणि उपमान विचारलं तर उपमानाला दुसरे अक्षर जोडून येतात, दुसरे शब्द जोडून येतात. म्हणजे साम्यवाचक शब्द सारखा, गत, प्रमाणे, परी हे शब्द ज्याला जोडून येतात ते उपमान असतं आणि ज्याला जोडून येत नाही ते उपमेय असतं. दिलेल्या शब्दात उपमेय उपमान जर ओळखायला लावलं तर विदिन सेकंदात तुम्ही ओळखू शकता. ओके, हा झाला पहिला अलंकार उपमेय, उपमा अलंकार. तुम्हाला काय अडचण असेल तर विचारू शकता. आता आपल्याला पुढचा अलंकार दुसरा पाहायचा आहे, उत्प्रेक्षा. नीट समजला का, लक्षात ठेवा. अलंकार पाहताना फक्त ते शब्द ओळखायचा असतो अलंकार, बाकी त्याच्यात काही लय लक्षात ठेवायचं नसतो आणि मूळ व्याख्या लक्षात ठेवायचं. आता उत्प्रेक्षाचा शब्दशः अर्थ कल्पना, उत्प्रेक्षाचा शब्दशः अर्थ काय कल्पना, मी काय सांगते शब्दशः अर्थ, परीक्षेला कदाचित शब्दशः अर्थ मी विचारतील म्हणून ती मी सांगते. आता उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय, तर उपमेय हे जणू उपमानच आहे. बघा नीट लक्षात ठेवा, उपमेय हे जणू उपमानच आहे असे वर्णन जर केलं किंवा अशी कल्पना केली तर त्याला उत्प्रेक्षा अलंकार म्हणतात. उपमेय जणू उपमान आहे, फक्त एवढीच व्याख्या लक्षात, उपमेय जणू उपमान, संपला विषय. कारण व्याख्या पाठ करायची नाही, चार पर्याय तुमच्या समोर असतात कुठलीही गोष्ट पाठ करणार. फक्त सगळ्यात महत्त्वाचं की उपमा अलंकार ओळखायचा कसा परीक्षेला, तर उपमा अलंकार ओळखताना तुम्हाला दिलेल्या उदाहरणामध्ये कायम शब्द दिसणार जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे. बघा, जणू, जणू काय,
गमे वाटे भासे हे शब्द जर तुम्हाला उदाहरणामध्ये दिसले तर 1001% उत्प्रेक्षा अलंकार असतोच. म्हणजे ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू, प्रेम जणू आलं जणू. हे उदाहरण बऱ्याच वेळा विचारलं बघा, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू उत्प्रेक्षा अलंकार. तिचे अक्षर जणू काय मोतीच, तिचे अक्षर जणू काय मोतीच, तिचे अक्षर जणू काय मोतीच. जिथं जिथं जणू जणू काय गमे वाटे भासे असले शब्द दिसलं की त्याला म्हणायचं उत्प्रेक्षा अलंकार. बघा लक्षात ठेवा, तीच उदाहरणं बऱ्याच वेळा आलं. हा आंबा जणू साखरच, हा आंबा जणू साखरच उत्प्रेक्षा अलंकार. येते लक्षात? तीच तीच उदाहरणं परीक्षेला विचारलेले आहेत. बघा एक उदाहरण परीक्षेला आलं वाटलं तर दाखवतो. बघा, सतेचे डोळे चमचम करती, सतेचे डोळे चमचम करती जणू रत्ने गोजिरी, जणू उत्प्रेक्षा अलंकार. बघा अजून एक उदाहरण आहे, दोन अजून एकच उदाहरण घेतो म्हणजे तुमच्या क्लिअर लक्षात येईल. बलाक माला उडता भासे कल्पसुमांची माळते, उडता भासे भासे उत्प्रेक्षा अलंकार. काय जर ह्यातला अर्थ नाही कळला तर चला उदाहरण उत्प्रेक्षाचं आहे एवढं लक्षात आलं पाहिजे. बलाक माला म्हणजे समजू शकतो, बलाक माला म्हणजे बगड्यांच्या माळा, बगड ज्यावेळेस हवेत असं उडत असतात त्यांचे एक माळा असतात. बलाक माला उडता भासे म्हणजे बगड्याच्या माळा उडताना अशा भासतात की जणू कल्पसुमांची माळ असते. कल्पवृक्षाचं जी सुमन म्हणजे फुल, कल्पवृक्षाच्या फुलांच्या जशा माळा आहेत ना तशा बगड्यांच्या माळा वाटतात. म्हणजे जणू वाटे भासे गमे हे शब्द उदाहरणामध्ये दिसले की 100% अलंकार असतो उत्प्रेक्षा अलंकार. आता तिसरा अलंकार आपण पाहूया, अपन होते अलंकार. बघा तिसरा अलंकार नीट लक्षात घ्या, अपन होते अलंकार. आता हे काय अपन होते अलंकार नीट समजून घ्या. अपन होते अलंकार म्हणजे काय? उपमेयाचा निषेध करायचं आणि ते उपमानाचं असं समजायचं, उपमेयाला लपवायचा निषेध करायचा त्याचा. आता उपमेयाचा निषेध करायचा म्हणजे काय? बघा नीट लक्षात घ्या, हा जो अलंकार तिसरा अपन होते अलंकार की नाही तो नीट समजून घ्या. एकदम सोपा आहे, अपन होती अलंकार ओळखायला सगळ्यात सोपा आहे. उपमेयाचा निषेध करून ते उपमानाचं आहे. अपन होते या शब्दाचं तर लपवणे म्हणजे उपमेयाला लपवायचं. उपमेयाचा निषेध करून ते उपमानाचं असे जिथं वर्णन केले असते त्याला अपन होते अलंकार म्हणायचं. उपमेयाचा निषेध करून ते उपमानाचं आहे जिथे वर्णन केलं असतं अपन होते अलंकार म्हणतो. व्याख्या कळाली? आता तुम्हाला सर उपमेयाचा निषेध करायचा म्हणजे नक्की काय करायचं, उपमेयाला लपवायचं म्हणजे काय करायचं, म्हणजे काय करायचं सांगतो. म्हणजे पहिल्या चरणात पहिल्या सुरुवातीला नकारदर्शक शब्द किंवा प्रश्नचिन्ह येतो, या अलंकार कसा ओळखायचा लक्षात हवा. आता पहिल्यांदा उपमेयाचा निषेध करायचा म्हणजे काय ते आधी क्लिअर करतो आणि मग सांगतो तुम्हाला हा अलंकार ओळखायचा कसा. साधं उदाहरण बघा, आता मी एकदम साधं उदाहरण सांगतो. एखादा शेतकरी ज्यावेळेस आंबा विकायला बसतो त्यावेळेस तो काय म्हणतो? हा आंबा घ्या, हा आंबा साखरेसारखा गोड आहे. ज्यावेळेस तो साखरेसारखा म्हणतो त्यावेळेस अलंकार कुठला झाला? उपमा. बरोबर आहे, काय म्हणतो? साखरेसारखा गोड आहे, अलंकार उपमा झाला. तो जर म्हणला हा आंबा जणू काय साखरच, अलंकार कुठला झाला? उत्प्रेक्षा. अलंकार कुठला झाला? जणू शब्द आला ना जणू काय उत्प्रेक्षा. आता तो शेतकरी काय म्हणतो? बघा असं म्हटलं जातं काय वेळेस, तुम्ही नीट लक्षात. आपण होती म्हणजे काय करतो? उपमेयाचा निषेध करतो म्हणजे आंब्याचा निषेध करायचा. निषेध म्हणजे वाईट अर्थ निषेध करायचा नाही, लपवायचा उपमेया लपवायचं. म्हणजे काय म्हणतो? हा आंबा नाही, हा आंबा नाही ही साखरच आहे, हा आंबा नाही ही साखरच आहे, घ्या बघा. याला म्हणायचं आपण होते अलंकार. किंवा तो प्रश्नचिन्ह, प्रश्नचिन्ह म्हणजे सुद्धा नकार असतो. तो म्हणतो कसला आलाय आंबा, प्रश्नचिन्ह. कसला आलाय आंबा ही तर साखरच, घ्या. कसला आलाय आंबा ही तर साखरच. म्हणजे उपमेयाचा म्हणजे हे अक्षर नाही, हे मोतीच आहे, मोत्यासारखं नाही. ते जर म्हणलं हे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे, कुठला झाला? उपमा. हे अक्षर जणू काय मोतीच, उत्प्रेक्षा. हे अक्षर नाही, हे मोतीच आहे, आपण होते. म्हणजे उपमेयाचा निषेध करायचा. बघा आता हा अलंकार ओळखण्याची सगळ्यात सोपी टेक्निक आहे. अपन होती अलंकार कधी ओळखायचा झाला तर तुम्हाला न, नाही, ने, नको असलं नकारदर्शक, नोहे असलं नकारदर्शक शब्द तुम्हाला दिसणार पहिल्या चरणात. कसलं दिसणार? नकारदर्शक शब्द दिसणार. किंवा हे तरी दिसेल किंवा डायरेक्ट दिसणार तुम्हाला प्रश्नचिन्ह.
प्रश्नचिन्हाचा सुद्धा अर्थ आहे नकार आहे. ज्यावेळेस आपण वाक्याचा प्रकार शिकणार आहे ना, त्या वाक्याचा प्रकार शिकणार प्रश्नार्थक वाक्य कसं असतं ते, ज्यावेळेस वाक्यात प्रश्नचिन्ह असतं त्यावेळेस एक प्रकारचा नकार दडलेला असतो हे आपण पाहणार आहे. म्हणजे एक तर उपमेयाचा निषेध करायचा, निषेध करायचा म्हणजे कुठलं शब्द वापरायचं, न नाही, नको, ने, नो, हे असं काहीतरी नकारदर्शक शब्द वापरायचं. बघा हे तर वापरलं जातं, किंवा नकारदर्शक जर शब्द नसेल तर पहिल्या चरणात तुम्हाला प्रश्नचिन्ह दिसेल, कुठेतरी पहिल्या दोन तीन शब्दातच प्रश्नचिन्ह दिसेल. आणि असा प्रश्नचिन्ह दिसला की उत्तर लिहायचं आपण होते अलंकार, कारण तिथं उपमेयाचा निषेध केलेला असतो. म्हणजे उदाहरण बघा, आता नीट लक्षात घ्या. ते काय म्हणतं, एका त्याचं म्हणजे गुणगान गायचं असेल तर एक पद्धत असतं, आता तिच्या ओठाचं कौतुक करायचंय, मग ते काय म्हणतं, ओठ कशाचे, ते म्हणते ओठ कशाचे, ओठ कशाचे प्रश्नचिन्ह, ओठ कशाचं, देठचे फुलल्या पारिजातकाचं, हे पारिजातकाचं देठ आहेत, देठचे फुलल्या पारिजातकाचे, म्हणजे ओठ कशाचे, तर प्रश्नचिन्ह आलं आपण होते अलंकार झाला, देठचे फुलल्या पारिजातकाचे. बघा अजून एक उदाहरण आहे, बघा एक उदाहरण असं आहे की तिसऱ्या चरणात आपण होते अलंकार झालेले. बघा आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक एकानी मज होय शोककारी. आता आपण होते अलंकार, नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी, नोहेच, नोहे असा शब्द आलेला आहे म्हणून तिथं झालेला आहे आपण होते अलंकार. इथे लक्षात, हे हृदय नसे परिस्थंडीला धगधगलेले, हे हृदय नाही, हा धगधगता विस्तव आहे, हे हृदय नसे, नसे बघा, नये, नसे, नसे, हे हृदय नसे, हे हृदय नाही, हा धगधगता विस्तव आहे, हे हृदय नसे, नसे शब्द आला आपण होते, नसे खाली अंडरलाईन करा, हे आपण होते अलंकार. ओठ कसले, म्हणजे ओठ कसले आले हे गुलाब बसते, ओठ कसले प्रश्नचिन्ह, बघा ओठ कसले प्रश्नचिन्ह, गुलाब असते प्रश्नचिन्ह आलं आपण होते अलंकार. इथे लक्षात, म्हणजे आपण होते, बघा लहान मुलाचं वर्णन करताना एक आपण होते अलंकार खूप छान एक वर्णन आहे बघा कवीने केलेलं आहे. लहान मूल चालायला धडपडत असतं त्याचं वर्णन केलेलं आहे. मानेला उचलतो बाळ मानेला उचलतो, ते मानेला उचलत असतं, मानेला उचलतो बाळ मानेला उचलतो. नाही ग बाई फणा काढून नाग हा डोलतो, नाही ग बाई, नाही हा शब्द आलेला आहे, नाही खाली अंडरलाईन करा आपण होते अलंकरण. नाही ग बाई फणा काढून नाग हा डोलतो, किंवा न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील, न हे नयन, न हे नयन, न आले आपण होते अलंकार. म्हणजे नकार दाखवणारं शब्द जर आलं तर तिथं आपण होते अलंकार येतो, किंवा जर प्रश्नचिन्ह सुरुवातीच्या टप्प्यात आलं तर तिथं आपण होते अलंकार येतो. माता न तू वैरणी हे सुद्धा आपण होते अलंकार. हा आंबा नाहीच ही साखरच आहे आपण होते अलंकार. कुंतल कसले, बघा ते काय म्हणते, कुंतल कसले प्रश्नचिन्ह, कुंतल म्हणजे काय, केस, हे कसलं केस आहे, तर कुंतल कसले प्रश्नचिन्ह, हे बंद रेशमांचे, म्हणजे हा रेशमांचा बंद आहे प्रश्नचिन्ह आलं नाही. कुंतल कसले म्हणजे थोडा अतिशक्ती पे अलंकार आहे, तिला फुगवून देण्यासाठी म्हणते कुंतल कसले प्रश्नचिन्ह, हे बंद रेशमांचे, म्हणजे प्रश्नचिन्ह दिले, जिथं प्रश्नचिन्ह आले ना आपण होते अलंकाराला. आलं लक्षात, अशा पद्धतीने आपण होते अलंकार आहे. आता पुढचा अलंकार आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे रूपक. आपला पुढचा चौथा अलंकार आहे ना, चौथा अलंकार आपला रूपक. असा काय अलंकाराचा क्रम नाही, मी आपलं सांगतोय क्रमानं तुम्हाला अलंकार, अलंकाराचा असा कुठेही क्रम नाही. आता बघा नीट समजून घ्या, आतापर्यंत पाहिलं त्यातला आता हा वेगळा अलंकार आहे थोडा. हा अलंकार ओळखायला तुम्हाला कुठलेही शब्द शक्यतो दिसणार नाहीत, अलंकार तसा चॅलेंजिंग अलंकार आहे, वेगळा आहे, ओळखायला थोडासा किचकट आहे. आता रूपक म्हणजे काय, उपमेय आणि उपमान एकरूप आहेत असं वर्णन केलं पाहिजे. बघा उपमेय आणि उपमान एकरूप आहेत, 100% एकरूप आहेत, ते भिन्न नाहीत, म्हणजे ते अभेद्य, उपमेय उपमान अभेद्य आहेत असं जर वर्णन केलेलं असलं तर त्याला रूपक अलंकार म्हणतो. बघा नीट लक्षात आलं का, म्हणजे आतापर्यंत आपण काय पाहत होतो, आता इथं समजा साधं उदाहरण घेऊ, बघा आंबा आणि साखर. आता थोडंसं फक्त उदाहरण बघा, पहिल्या उदाहरणात मी काय म्हणलं होतं, हा आंबा साखरेसारखा गोड आहे, काय झालं उपमा, सारखा शब्द वापरला, हा आंबा साखरेसारखा गोड आहे, म्हणजे आंबा साखरेच्या थोडा जवळ गेला. दुसरा शब्द काय वापरला आपण, दुसरं उदाहरण, हा आंबा जणू काय साखर, पुन्हा अजून आंबा साखरेच्या जवळ गेलेला आहे. तिसरं उदाहरण काय वापरलं, हा आंबा कसला, हा आंबा नाहीच, ही साखरच आहे, अजून साखरेच्या जवळ गेलो. आता रूपक काय सांगतो,
आंबा आणि साखर ह्यात 1% सुद्धा फरक नाही, दोन्ही 100% एकरूप आहेत, दोन्ही अभेद्य आहेत, म्हणजे उपमेय आणि उपमान अभेद्य आहेत, दोन्ही एकच आहेत, दोन्ही 100% एकरूप आहेत, त्याला रूपक म्हणतात. म्हणजे सोप्या भाषेत हा आंबा म्हणजे साखर. संपला विषय. साखरेसारखा वगैरे नाही विषय, साखरच विशेष नाही, तर हा आंबा साखरच आहे किंवा साखर आंबा असा डायरेक्ट शब्द जोडून येतो. साखर आंबा संपला विषय. म्हणजे साखरेसारखा वगैरे नाही, आंबा हा साखर आहे. आता हा अलंकार ओळखायचा कसा? दोन्ही तिचे अक्षर मोत्यासारखं सुंदर नाही, तिचे अक्षर म्हणजे मोतीच, तिचे अक्षर केवळ मोतीच असं वर्णन असलं की त्याला रूपक अलंकार म्हणतात. हा अलंकार ओळखणं तसं खूप किचकट आहे, पण तरी काय टेक्निक्स आहेत अलंकार ओळखताना. दोन तीन टेक्निक आहे, तुम्ही पर्यायसुद्धा कट करू शकता, पण एक दोन तीन टेक्निक सांगतो. म्हणजे शब्द येतो, बघा शब्द जर आला तर कुठला येतो? म्हणजे. हा आंबा म्हणजे साखर, म्हणजे शब्द येतो. किंवा केवळ शब्द येतो, आंबा केवळ साखर आहे. म्हणजे केवळ प्रत्यक्ष, बघा दोन तीन शब्द लक्षात ठेवा, म्हणजे केवळ प्रत्यक्ष, हे लक्ष द्या नीट. बघा रूपक अलंकार ओळखताना जर आलं तर असं शब्द येऊ शकतात. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा रूपक अलंकार. म्हणजे एकतर म्हणजे, केवळ आणि प्रत्यक्ष, बघा हे शब्द तरी येऊ शकतात, किंवा उपमेय उपमान जोडून येऊ शकतात, तर त्याला रूपक म्हणायचं. उपमेय उपमान कसे येतात? जोडून येतात, एकदम दोन्ही अक्षर जोडून येतात. म्हणजे समजा आता तिचे मुख चंद्रासारखे आहे असं म्हणलं तर ते झालं उपमा अलंकार. पण असं असतं मुखचंद्र असा शब्द जोडून येतो, म्हणजे हित उपमेय, हित उपमान, उपमेय आणि उपमान हे जोडून येतात. एकतर उपमेय उपमान मुखचंद्र, नयन कमल, नयन कमल. आता नयनासारखे कमल वगैरे नाही, नयन म्हणजे डोळे आणि कमळ म्हणजे कमळ, डोळ्यांना कमळाची उपमा दिली, पण हे दोन्ही जोडूनच येतात डायरेक्ट. आणि नयन हेच कमळ किंवा नयन म्हणजे कमळ, नयन प्रत्यक्ष कमळ असं आलं तरी चालतं. म्हणजे एकतर म्हणजे, केवळ, प्रत्यक्ष हे शब्द तरी येतात, किंवा डायरेक्ट उपमेय उपमान दोन शब्द जोडून येतात, त्याला म्हणायचं रूपक अलंकार. बघा लक्षात ठेवा, त्याला म्हणायचं रूपक अलंकार. काय उदाहरणं पाहिलं तुमच्या लक्षात येईल. बघा नयन कमल हे उघडीत हलके जागे हो जानकी, नयन कमल किंवा साखर आंबा किंवा आंबा साखर दोन शब्द डायरेक्ट जोडले जातात, त्याला म्हणायचं रूपक अलंकार. आपल्याला आता बराच आता व्यतिरेक अलंकार बघा. आता व्यतिरेक अलंकार आपण पाहतोय, एक एक अलंकार. आता नीट समजून घ्या, चौथा पाचवा अलंकार ना. व्यतिरेक म्हणजे एकदम अतिरेक, अति होतं इथं अतिरेक थोडक्या सोप्या भाषेत. व्यतिरेक अलंकार नीट समजून घ्या. आता उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केलं असतं, बघा नीट लक्षात घ्या. उपमेय आतापर्यंत काय पाहत होतो आपण? आतापर्यंत पाहत होतो उपमान श्रेष्ठ आहे. आतापर्यंत काय पाहत होतो आपण? उपमान श्रेष्ठ आहे. पण व्यतिरेक अलंकार काय म्हणतो? उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. बघा नीट लक्षात घ्या, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. आतापर्यंत आपण पाहत होतो उपमान श्रेष्ठ आहे, पण आता हे अलंकार काय सांगतोय? उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं जर वर्णन केलं तर व्यतिरेक अलंकार होतो. म्हणजे उपमेयच उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं वर्णन केलं तर व्यतिरेक अलंकार होतो. अतिशय सोपा अलंकार आहे. व्यतिरेक अलंकार ओळखताना 100% तीन शब्द लक्षात ठेवा, ते वापरावेच लागतात, त्याशिवाय व्यतिरेक अलंकारच पूर्ण होत नाही. म्हणजे ऊन साखरे, ऊन हून हुनी पेक्षा, हून हुनी पेक्षा, हा हून शब्द बऱ्याच वेळा येतो, पेक्षा काव्यात कमी येतो, पण हून शब्द बऱ्याच वेळा. म्हणजे बघा आता अलंकार कसा तो. आता करपर्यंत आपण काय म्हणतो? हा आंबा साखरेसारखा गोड आहे, हा आंबा साखरेसारखा गोड आहे, कुठला अलंकार झाला? उपमा. हा आंबा जणू काय साखर, उत्प्रेक्षा. कसला आला आहे हा आंबा? ही तर साखरच, कुठला झाला? अपन होती. आता बघा, आता त्याच्यानंतर काय पाहिलं? हा आंबा साखर एक शब्द वापरला तर रूपक. आता व्यतिरिक्त काय म्हणतो? हा आंबा, बघा हा आंबा साखरेहून गोड आहे, साखरेहून गोड आहे. ह्या उपमानाला हून शब्द जोडलेला आहे, आणि ही उपमानाला शब्द जोडून येतो आपण पहिले, आणि हून शब्द आलाय म्हणून व्यतिरेक अलंकार. म्हणजे हून
पेक्षा ऊन असं शब्द आलं तरच व्यतिरिक्त. त्याचे अक्षर मोत्याहून सुंदर आहे, म्हणजे अते अतिशोक्तीसारखा अलंकार आहे. त्याचे अक्षर मोत्याहून सुंदर आहे इथे लक्षात, म्हणजे उपमेय जे आहे ना उपमेय ते उपमानापेक्षा सुद्धा श्रेष्ठ मानलेलं असतं हा अलंकार. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, हुनी शब्द आलाय, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा म्हणून व्यतिरिक अलंकार आहे. म्हणजे देवाचं नाव अमृताहून गोड आहे. बघा, सांझ खुले सोन्याहून पिवळे हे ऊन पडे, सांझ खुले सोन्याहून पिवळे हुनी शब्द आलेला आहे व्यतिरिक अलंकार. लगेच लक्षात आला पण व्यतिरिक अलंकार कुठं होती ह्या शब्दात, ह्या तीन व्यतिरिक्त शब्दच येत नाही व्यतिरिक अलंकार काय येते नाहीत लक्षात ठेवा. किंवा तू माऊलीहून, बघा हे उदाहरण आलेलं आहे, तू माऊलीहून मायाळ चंद्राहुनी शीतळ, तू माऊलीहून मायाळ चंद्राहुनी शीतळ हुनी शब्द आलेला आहे व्यतिरिक अलंकार झालेला आहे. कामधेनूच्या दुग्धाहुनी ओज हिचे बलवान, ओज तेज, कामधेनूच्या दुग्धाहुनी, दुग्धाहुनी हुनी शब्द हून हुनी लक्षात ठेवा, कामधेनूच्या दुग्धाहुनी ओज हिचे बलवान येते लक्षात. म्हणजे तेज शब्द किंवा तुझे मुख चंद्रापेक्षाही सुंदर आहे, तुझे मुख चंद्रापेक्षाही सुंदर आहे, पेक्षा याला म्हणायचं व्यतिरिक अलंकार. एकदम सोपा, हे तीन शब्द लक्षात ठेवले की व्यतिरिक अलंकार तुम्हाला आला म्हणजे आला, त्याच्यापेक्षा वेगळं पाहायची गरज नाही. ठीक आहे, त्यानंतर अनन्वय नाही व्यतिरिक झाल्यानंतर हा बरोबर आहे सहावा अलंकार अनन्वय. अनन्वय अलंकार पहा, अनन्वय म्हणजे उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही करता येत नाही, उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाचीच करता येत नाही, म्हणजे उपमेयाची तुलना उपमेयाशीच करावी लागते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. म्हणजे उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाचीच करता येत नाही. काही उपमेय असं असतात की त्याची तुलनाच करता येत नाही ना. जर एखाद्या उपमेयाची तुलना करता नाही आली तर त्याला अनन्वय अलंकार वापरावा लागतो. म्हणजे समजा आता सागर आहे, चंद्र आहे, आता चंद्राची तुलना कशाची करायची. समजा ताजमहल आहे, ताजमहलची तुलना कशाची करायची. असं म्हणता येईल काय सुंदर आहे ताजमहल अमुक अमुकल्या बंगल्यासारखा, किंवा असं काय तुलना करता येईल का. किंवा सागर आहे, सागरावर म्हणतील काय अथांग सागर आहे अमुक अमक्या तळ्यासारखं, तुलनाच करता येत नाही ना. म्हणजे काही गोष्टी अशा असतात की त्याची तुलना करता येत नाही, म्हणजे काही उपमेय असे असतात की त्याची दुसऱ्याशी तुलना करता येत नाही, तेव्हा अनन्वय अलंकार वापरावा लागतो. म्हणजेच अलंकाराची व्याख्या लक्षात घ्या की उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही करता येत नाही तेव्हा अनन्वय अलंकार होतो. म्हणजे उपमेयाची तुलना शेवटी उपमेयाशीच करावी लागते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. किंवा उपमेयाला उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अलंकार अलंकार होतो. कुठला अलंकार होतो? अनन्वय अलंकार होतो. अनन्वय नीट समजून घ्या, म्हणजे उपमेयाला उपमेय आहे ना त्याची तुलनाच दुसऱ्याशी करता येत नाही कुणाशी, तेव्हा अलंकार होतो. येते लक्षात. आता उदाहरण बघा, आहे ताजमहाल एक जगती तोच त्याच्या परी. आपण ताजमहालची तुलना करू शकतो का? आहे ताजमहाल एक जगती तोच त्याच्या परी, तोच त्याच्या परी. किंवा कवी मोरोपंतांनी अर्जुनाचं वर्णन केलंय बघा, तिथं सुद्धा अनन्वय अलंकार आहे. त्यात असं सांगितलंय की झाले भाऊ झालेत भरपूर, होतील भाऊ होतील सुद्धा भरपूर, आहेतही भाऊ आहेत सुद्धा भरपूर, परंतु या समहा म्हणजे याच्यासारखाच हा. त्याची तुलना केली कोणाशी? कुणाशीच तुलना केली नाही. किंवा दान देण्याच्या ह्याच्या सुद्धा या दानाशी या दानाहून अन्य नसी किंवा अनन्वय अलंकार झालेला आहे लक्षात ठेवा. म्हणजे किंवा आपण आईची तुलना काय, आता आईची जो उपमा द्यायची म्हणलं तर आई आपण म्हणणार का माझी आई अशी होती अमुक अमक्या मावशीसारखी वगैरे म्हणता येईल का? आईसारखी आईच ना, शिवाजी महाराजांसारखं शिवाजी महाराजच ना. त्यांची तुलनाच आपण करू शकत नाही, ज्या उपमेयाची आपण तुलनाच करू शकत नाही त्याला अनन्वय. वाघाची तुलना करणार का? काय वाघ शूर आहे अमुक अमक्याच्या ह्याच्यासारखं म्हणता येईल का कोणाला? म्हणजे ह्याला तुलना जिथं करता येत नाही तिथं अनन्वय अलंकार होतो. मग ह्या अनन्वय अलंकार ओळखायचा कसा? तर उपमेयच तुम्हाला उपमेयाची दुसरी कशाची तुलना करता येत नाही. उपमेयच दोन वेळा आलेलं असतं बघा, उपमेयच दोन वेळा आलेलं असतं. किंवा च शब्द येतो बघा ह्याच्यात कसं येतं लक्षात घ्या. उपमेय उपमेयाला दुसरी कशाची उपमा देत नाही, उपमेय दोन वेळा येऊ शकतं. किंवा सर्वनामाला च धातू लागून येतो, किंवा च च धातूला च शब्द लागतो असं लक्षात ठेवा. च अक्षर लागतं सर्वनामाला. म्हणजे काय? आईसारखी मायाळू आईच, आई पुन्हा आईच शब्द आलं डबल आलं लक्षात. किंवा च शब्द लागतो. एक आहे ताजमहाल एक जगती तोच त्याच्या परी, तोच च शब्द आलेला आहे. च शब्द बऱ्याच वेळा येतो बघा नीट लक्षात घ्या. अजून उदाहरण घ्या, आईसारखी मायाळू आईच लक्षात.
आंब्यासारखा हा आंबाच, आंब्यासारखा गोड हा आंबाच, म्हणजे आंबा पुन्हा आंबाच, म्हणजे दोन वेळा उपमेयच येत. किंवा च शब्द येतो, तिच्यासारखी सुंदर सौंदर्यवती तीच, तिच्यासारखी सौंदर्यवती तीच, तीच तिच्यासारखी सौंदर्यवती तीच. बघा आपल्याला फास्ट बऱ्यापैकी, हे राजा बघा, हे राजा तुझ्यासारखा दानशूर तूच, हे राजा तुझ्यासारखा दानशूर तूच, च म्हणजे त्याला म्हणायचं अनन्वय. दुसरी तुलनाच आपण करू शकत नाही. अनन्वय थोडंसं आपल्याला फास्ट घ्यावं लागेल, कारण सगळा अलंकार 20 अलंकार संपवतो, किंवा मग दोन भाग करायला लागतील. अनन्वय अलंकार. त्यानंतर भ्रांतिमान अलंकार बघा. भ्रांतिमान बघा, नीट लक्ष द्या, एकदम 100% कॉन्सन्ट्रेशन द्या, तरच तुम्हाला हे कळणार आहे. एकदम नीट लक्ष द्या, कारण अलंकार खूप सोपं आहे, म्हणजे एकदा जर व्यवस्थित तुम्ही समजून घेतलं तर अलंकारावरती तुमचं एकही मार्क जाणार नाही निश्चितपणे. पण ती समजून घ्यायची, ते त्याला ती काय पाठ करायचा विषय नाही, समजून घ्यायचे ते. आता बघा, आता भ्रांतिमान म्हणजे काय, उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण झाला आणि तशी जर कृती घडली तर त्याला भ्रांतिमान म्हणायचं. बघा नीट समजून घ्या, उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होतो, उपमानाच्या जागी उपमेय असा भ्रम निर्माण होतो, तशी जर कृती घडली तर भ्रांतिमान अलंकार होतो. फक्त उपमानाच्या जागी उपमेय असा भ्रम, एवढी व्याख्या लक्षात ठेवायची, कारण परीक्षेला व्याख्या विचारतो. अलंकार ओळखायचा कसा, सगळ्यात महत्त्वाचं, ह्या अलंकार इतका सोपा आहे भ्रांतिमान, तुम्हाला कसलंही उदाहरण जर आलं तर भ्रांतिमानचं लगेच तुम्ही ओळखू शकता, कारण त्याचं उदाहरणात हे शब्द येतात, मानुनी किंवा मानुनी, समजुनी, हे शब्द त्यांना द्यावेच लागतात, द्यावेच लागतात, म्हणजे द्यावेच लागतात, कारण त्याशिवाय अलंकारच पूर्ण होत नाही. कारण उपमानाच्या जागी उपमेय मानलाय ना, उपमानाच्या जागी उपमेय असा भ्रम निर्माण झालेला असतो ना, म्हणजे तो मानलेला असतो ना, उपमानाच्या जागी उपमेय मानूनच उदाहरण लिहायला लागतं. त्यामुळे काय जरी झालं तर हे शब्द तुम्हाला पेपर काढणाऱ्याला, कुठलीही पेपर काढताना हे शब्द तुम्हाला त्यात टाकावेच लागतात, आणि तरच उदाहरण पूर्ण होऊ शकतं. हे शब्द न टाकता उदाहरण पूर्णच होऊ शकत नाही. त्यामुळे एखादा उदाहरणाचा तुम्हाला अर्थ जर नाही कळाला तरी शब्द दिसले की भ्रांतिमानावर टिक मार करायची, म्हणजे तुम्हाला ते नाही कळू द्या. समजा एक उदाहरण अवघड आहे तुम्हाला, आता भृंगे बघा नीट लक्ष ठेवा, हे उदाहरण परीक्षेला आलेलं आहे. बघा, भृंगे विराजित, भृंगे विराजित नवी अरविंद पत्रे. आता अरविंद म्हणजे काय, कमळ, पत्रे म्हणजे काय, पाकळ्या, हे लय अवघड वाटेल तुम्हाला, फक्त वाक्य नीट ऐका. भृंगे विराजित अरविंद पत्रे, पाहुणी मानुनी तिचीच विशाल नेत्रे. त्याला वाटलं की तिची ती डोळेच आहेत, मानुनी शब्द आलेला आहे तिथं, संपला विषय. त्याचा काय नका का कवितेचा अर्थ कळणार, मानून आहे ना, भ्रांतिमानला टिक मार करायचं, हे तुम्हाला जमलं पाहिजे. बघा, हंसा विलोकनी सुधाकर अष्टमीचा, ही दमयंती नल राजाच्या जुन्या ह्याच्यावरती सगळी कविता येत्या, त्याच्यामुळे ती तिचं कपाळ म्हणजे अष्टमीचा चंद्र वगैरे असं. पण तिथं मानिला मी नटील देश, मानिला, मानिला हा शब्द आला, मानुनी मानिनी मानुनी मानिला, भ्रांतिमान अलंकार झाला. शुभ्र चांदणे थळीत पडते, बघा नीट आहे का, शुभ्र चांदणे थळीत पडते, दूध समजुनी मणी चाटते, समजुनी, शुभ्र चांदणे थळीत पडते, दूध समजुनी मणी चाटते, समजुनी शब्द आला. हे शब्द दिसलं की भ्रांतिमानला टिक मार करा, ह्याच्यापेक्षा वेगळं नाही. आता आपल्याला वेळावेळी थोडं मला फास्ट घ्यावं लागते बरं का. बघा, पलाश पुष्प मानुनी शुकचंचू मध्ये आली, बघा नीट, तोही जांभूळ मानुनी त्याशी चोची मध्ये धरी. बघा नीट आहे का, एकदा उदाहरण लिहितो फक्त वेळ आपला. बघा, पलाश पुष्प मानुनी पलाश पुष्प मानुनी शुकचंचू मध्ये आली, बघा, पलाश पुष्प मानुनी शुकचंचू मध्ये आली, तोही जांभूळ मानुनी, तोही जांभूळ मानुनी त्याशी चोची चोची मध्ये धरी. आता बघा नीट समजून घ्या अलंकार.
पलाश पुष्प, पलाश म्हणजे पळसाच, पलाश म्हणजे काय पळस, पुष्प म्हणजे फूल, बघा म्हणजे पळसाचं फूल, मानोनी आला शब्द मानोनी, अलंकार झाला भ्रांतिमान, शुक, शुक म्हणजे काय पोपट, चंचूमध्ये धरे, म्हणजे त्या पोपटाला काय वाटतं की पलाश, पलाशाचं फूल आहे म्हणून तो शुक चंचूमध्ये धली, अली, अली म्हणजे काय भुंगा, अरे एवढा कधी फसत नसतं पण त्यांनी सांगितलं, त्याला वाटतं की हा भुंग्यालाच तो काय म्हणतो पलाश पुष्प आहे समजून तो चोचीमध्ये पकडतो, बरोबर आहे, तोही, तोही जांभूळ मानून, बघा पलाश पुष्प मानून शुक चंचूमध्ये आली म्हणजे हा आली भुंगा आहे ना भुंगा, त्या भुंग्याला असं वाटतं की पलाश पुष्प आहे हा आणि तो शुक म्हणजे पोपटाच्या चोचीमध्ये जाऊन बसतो, त्याला वाटतं पलाशाचं पुष्पच आहे म्हणून चोचीमध्ये जाऊन बसतो, हे पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण काय, तोही, तोही म्हणजे पोपटही, शुक म्हणजे पोपट, पोपटही, तोही जांभूळ मानुनी त्याशी चोचीमध्ये राहील, त्याला सुद्धा वाटतं की हा जांभूळ आहे, हा आली आहे, आली म्हणजे भुंगा आहे पण त्याला वाटतं जांभूळ आहे म्हणून तो बी त्याला चोचीमध्ये होतो. आपल्याला जाऊ दे हे उदाहरण काय, ह्याचा अर्थ नाही कळला तुम्हाला काय, तिथं मराठीत PhD करायचं नाही अर्थ कळत चालला, या आले म्हणजे भुंगा, शुक म्हणजे पोपट, चिंचूमध्ये चोच, हे जरी नाही कळलं, पलाश म्हणजे पलाश वृक्ष म्हणजे पळस, पळस हा वृक्ष, हे नाही कळलं तरी चालेल, फक्त आपण ओळखायचं मानोनी, मानोनी भ्रांती मान, म्हणून मला एक सांगायचं होतं की तुम्हाला त्यातलं काय कळलं नाही तरी चालेल, फक्त दिलेल्या अक्षर शब्द आहे त्यांनी शब्दावर अलंकार ओळखायचा असतो, तुम्ही ती उदाहरणं पाठ करत बसता वेगळी, शब्दावर ओळखायचा असतो. चला थोडक्यात काय अलंकार पाहूया. ससंदेह, बघा ससंदेह, स संदेह एकदम सोपा अलंकार आहे. तर ससंदेह म्हणजे काय पहिल्यांदा आता नीट समजून घ्या. संदेह म्हणजे शंका, ससंदेह म्हणजे काय, तर उपमेय कोणते आणि उपमान कोणते, उपमेय कोणते आणि उपमान कोणते, असा संभ्रम मनाची अशी द्विधा अवस्था होती. बघा लक्षात ठेवा, आपला आठवा चालला ना अलंकार, आठवा, हां यस. ससंदेह म्हणजे उपमेय कोणते आणि उपमान कोणते, असा ज्यावेळेस मनाचा संभ्रम निर्माण होतो त्यावेळेस ससंधी अलंकार होतो. परीक्षेला मी व्याख्या काय सांगतोय, कारण परीक्षेला व्याख्या विचार जाते, उपमेय कोणते आणि उपमान कोणते असे ज्यावेळेस मनाचा संभ्रम निर्माण होतो त्यावेळेस त्या अलंकाराला ससंदेह अलंकार म्हणायचं, ही व्याख्या आहे. आता दिलेला ससंदेह अलंकार ओळखायचा कसा, हा सगळ्यात सोपा टेक्निक आहे. ससंदेह अलंकार ओळखणार कसं, संदेह दिलेल्या परीक्षेला जर ससंदेह अलंकार दिला तर तुम्ही ओळखणार कसा संदेह ससंदेह अलंकार, लक्षात ठेवा. विकल्प बोधक की किंवा किंवा येतं, येतच ह्या अलंकारात, बघा की नाहीतर किंवा, की किंवा किंवा हे द्यावंच लागतं त्यांना, काही करून द्यावं लागतं. कुठल्याही उदाहरणात बघा तुम्हाला की किंवा किंवा हे विकल्प बोधक उभ्याण्यावे तिथं येणार आणि शेवटी प्रश्नचिन्ह येणार, शेवटी काय ना प्रश्नचिन्ह, बघा नीट लक्षात ठेवा. कोणतंही जगातलं उदाहरण जर ह्याचं घेतलं तर तुम्हाला की किंवा किंवा शब्द दिसणार, शेवटी प्रश्नचिन्ह देणार, कारण त्याचं कारणच आहे ससंदेह आहे, संभ्रम आहे, म्हणजे उपमेय कोणतं उपमान कोणतं असा संभ्रम निर्माण झाला असतो, म्हणजे हे उपमेय का हे उपमान आहे, मग किंवा आलं ना हे का हे आलं, आणि शेवटी संभ्रम आहे ना नक्की कोणतं, मग शेवटी प्रश्नचिन्ह असतं. म्हणजे बघा, काळो खातच पाय पडे दोरखंड की सर्प पुढे, बघा काळो ख्यातच पाय पडे, पाय पडे दोरखंड की सर्प पुढे, आणि तर प्रश्नचिन्ह शेवटी कसल्या परिस्थितीत प्रश्नचिन्ह असतं, या प्रश्नचिन्हावरून ससंदेह आणि इथं की आले ससंदेह. म्हणजे की किंवा आणि प्रश्नचिन्ह जर वाक्यात आलं तर त्याला निश्चित 100% ससंदेह म्हणतात. चंद्र काय असे किंवा पद्म या संशयांतरी किंवा शब्द आलाय ससंदेह. बघा अजून उदाहरण बघा तुम्हाला सांगतो. आता एकदा तो आपल्या पत्नीला घेऊन गच्चीवर जातो नवरा तिचा, आणि तो म्हणतो कोणता मानो चंद्रमा भूवरीचा की नभीचा, त्याला प्रश्न पडतो एकदम संभ्रम ससंदेह होतो, एवढा कधी होत नाही पण आता उदाहरणात दिलेलं आहे. ससंदेह म्हणतो कोणता मानो चंद्रमा भूवरीचा की नभीचा, की नभीचा की शब्द आला की नाही आणि नभीचा शेवटी प्रश्नचिन्ह द्यावंच लागतं, म्हणजे हा चंद्र गच्चीवरचा हा चंद्रमानो का वरचा आकाशातला चंद्रमान असा संभ्रम त्याचा झालेला असतो.
म्हणजे थोडक्यात काय की आंबा आहे का साखर आहे, म्हणजे आंबा की साखर असा संभ्रम, हे अक्षर आहे की मोती आहे, इतकं दोन्ही जुळलेलं असतं एकसारखं. मग ते म्हणतं हे अक्षर आहे किंवा मोती आहे, संभ्रम किंवा की नाही, हा आंबा आहे की साखर, शेवटी प्रश्नचिन्ह आणि की आलेलं असतं. म्हणजे की किंवा प्रश्नचिन्ह जर आलं तर त्याला ससंधी अलंकार म्हणायचं. एकदम सोपं अलंकार आहेत, अलंकार हा टॉपिक खरंच सगळ्यात सोपा अलंकार आहे. म्हणजे मी तर म्हणेल अलंकार, वृत्त आणि समास हे सोपं आहे, पण बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना ते अवघड असं वाटतात की विद्यार्थी त्याच्या मूळ संकल्पना समजून घेत नाही, त्याच्या टेक्निक शोधत नाहीत. बऱ्याच वेळा पाठ करण्यावर भर असतो किंवा लक्षात ठेवण्यासाठी काय काय शब्द, हे कुठल्याही अलंकाराची व्याख्या पहिल्यांदा नीट समजून घ्या काय आहे त्याची व्याख्या. नुसती थोडंसं त्याचा बोध झाला तरी बस, म्हणजे 100% शब्दाचं पाठ करू नका. म्हणजे उपमेय कोणतं उपमान असं त्याला ओळखता येत नाही ससंधी. आणि उपमानाच्या जागी उपमेय मानून तशी कृती केली भ्रांतिमान, दोन्हीत फरक आहे. भ्रांतिमानमध्ये मानूनही समजूनही असं शब्द येतात, शेवटी कधीच प्रश्नचिन्ह येत नाही. ससंधीमध्ये की किंवा येणार आणि शेवटी 100% प्रश्नचिन्ह येणार, म्हणजे दोन्हीतला मूळ फरक समजला पाहिजे. नाहीतर बऱ्याच विद्यार्थ्याला असं होतं की भ्रांतिमान आणि ससंधी फरकच कळत नाही, ह्याचं त्याला आणि त्याचं ह्याला उदाहरण होतं, तसं करू नका. आता खूप फास्ट टॉपिक आहे बरं का, मला असं वाटलं होतं आपण एका ह्याच्या सगळं संपू, पण शक्य होणार नाही कारण बरंच आलं करायचं अजून. तर मला असं वाटतं की आपण थोडं थांबून पुन्हा एकदा मी स्पेशली एकदा पुन्हा मी ऑनलाईन येईल तुमच्यासाठी आणि हा टॉपिक अलंकाराचा पूर्ण टप्पा घेईल. मला तुमचं सांग वृत्त घ्यायचं आहे. दुसरं असं की काही विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये सांगितलं की सर नंबर सांगा, तर एक आपल्या संस्थेचा नंबर तुम्हाला कदाचित माहीत असेल. पण अजून एक गोष्ट सांगणार की PSI डिपार्टमेंटल PSIचा जो झालेला आत्ताचा पेपर आहे ना ह्याच्या आधीचा, तो पेपरचं विश्लेषण मी लवकरच येते 4-5 दिवसात घेऊन येणार आहे. पूर्ण पेपर मी सोडवून देणार आहे, त्यातलं खास करून मराठी तर सोडून देतो, मराठी आणि इंग्लिश का आहे त्याच्यामध्ये ते एक सांगणार आहे बरं का, सगळ्यात महत्त्वाचा तो टप्पा आहे. मला 1-2 मिनिटात मी तुमच्या कमेंट जे आहेत ना ते कमेंट मी वाचतोय आणि त्याच्यानुसार मी थोडीशी प्रश्नाची उत्तरं देतो. तुमच्या कमेंट करा, एक नंबर संस्थेचा एक नंबर सांगतो, 2 नंबर लिहून घ्या. तुम्हाला जर काही वाटलं तर त्याच्यावरती तुम्ही फोन करा, 97-67-100-476 आणि 97-67-100-974 ह्या फोनवर तुम्ही कधी फोन करून कुठली गोष्ट विचारू शकता. दुसरं असं की काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आपलं सह्याद्रीकर अकॅडमीचं ॲपसुद्धा आहे आणि ते ॲपवरती आपण सगळे डिटेल हे लेक्चर आहेत, तुम्हाला जर पाहायचं असतील तर तुम्ही मोबाईलच्या प्ले स्टोअरवर जर गेला तर मोबाईलच्या प्ले स्टोअरवर सह्याद्रीकर अकॅडमी 12 टाका, तुम्हाला पूर्ण ॲप ओपन होईल आणि त्या ॲपमध्ये तुम्हाला पूर्णपणे सगळी माहिती उपलब्ध होईल. त्या ॲपमध्ये सगळी लेक्चर येतील, वृत्त असेल, समास असेल, संधी असेल, वर्णविचार असेल, शब्दाच्या जाती असतील, लिंग, वचन, विभक्ती सगळ्या गोष्टीची आहे. NCC विद्यार्थ्यांनी माझ्यावरती खूप रोष निर्माण केलेल्या दृष्टी, NCC मी निश्चित लाईव्ह येणार आहे, अजिबात टेन्शन घेऊ नका. त्याबद्दल काय जे असेल ना ते तुम्हाला मी संवाद साधताना मी सांगेल सगळ्या डिटेलमध्ये निश्चितपणे. तर तसं तुमच्या सगळ्यांच्या बरोबर मी आहे, तसं नाराज होऊ नका. दुसरा एक विषय असा आहे की हा जो मोबाईलच्या प्ले स्टोअरवर जर तुम्ही गेला तर मोबाईलच्या प्ले स्टोअरवर हे सगळे डिटेलमध्ये लेक्चर तुम्हाला पाहता येतील. म्हणजे उपमान, उपमेय, अलंकार असेल, वृत्त असेल, समास असेल, संधी असेल, निश्चितपणे तुम्ही पाहू शकता. तुम्हाला कुठली जरी अडचण आली प्ले स्टोअर ओपन करून कसं जायचं त्याच्यामध्ये, त्याच्या बॅचेससुद्धा आहेत, डिपार्टमेंटल PSI असेल, पोलीस भरती असेल, तर तुम्ही ते या नंबरवर संपर्क करू शकता आणि तुम्ही कोणतीही शंका विचारू शकता. निश्चितपणे तुम्हाला पुढच्या भरतीसाठी आता डिपार्टमेंटल PSIवरती मी निश्चितपणे पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवून देणार आहे येणाऱ्या पुढच्या टप्प्यामध्ये, तर तीही तुम्ही निश्चित पहा. त्याचबरोबर पोलीस भरतीची काही महत्त्वाची लेक्चरसुद्धा घेणार आहेत. काही विद्यार्थ्यांचं टेस्टच्या बाबतीत नाराजी दिसती तर मी वाटलंच तर मला कॉल करा, मी त्याच्यावरती बोलतो तुमच्या संघ. टेस्टचा ग्रुपवर सराव पेपर टाका असं काही जणांचं म्हणणं आहे. बघू, पर्सनल फोन करा, आपण थोडं तुमच्या संघ संवाद साधू. अशी काय खूप मोठी फी त्याला आकारली नाही, पण तरी तुम्हाला जर वाटत असेल जास्त तर आपण त्या संदर्भात मी बघू तुमच्या संघ काय चर्चा करू. आणि NCCच्या विद्यार्थ्यांनी तसं NCC संदर्भात बाव करायची किंवा टेन्शन घ्यायची गरज नाही. आर्मी भरतीत गेल्या 20 वर्षापासून NCC आहे, तरी काही एवढं तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही. पोलीस भरती झालं तर त्या संदर्भात आपण बघू, चर्चा करू ना, पण त्या संदर्भात तुम्ही रोष करू नका. तुम्ही फक्त तुमचं काम असं आहे की जीवतून तयारी करा. 100% भरती निघणार आहे पोलीस भरतीच्या संदर्भात विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं
विनाकारण कुठल्याही गोष्टीला वेळ घालवू नका. जे काय पाहायचं ती वरच्या पातळीवरील लोक सगळी बाकीची पाहतील, तुम्ही त्यात वेळ घालवू नका. तुमचं काम आहे फक्त अभ्यास करणं आणि येणाऱ्या भरतीत काही करून पोस्ट करणं. सर्व डिपार्टमेंटल PSI असेल, पोलीस भरतीचं, सर्व सरळ सेवा MPSC सगळ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या भरत्यांसाठी मनापासून शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा मी यूट्यूबवर येऊन तुम्हाला बाकीचे मराठी किंवा इतर जे काही बुद्धिमत्ता जे काही टॉपिक आहेत ठराविक ह्याच्यावरती मी तुमच्यासाठी लेक्चर घेणार आहे. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद. नमस्ते.